जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील क्षत्रिय माळी समाजाच्या वतीने सालाबादाप्रमाणे पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी राबवण्यात येत असलेल्या बारा गाड्यांचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला। या बारा गाड्या पाचोरा रोडवरील म्हसोबा मंदिरापासून नगर परिषदेसमोरील राजमाता जिजाऊ चौकपर्यंत गाड्या ओढण्यात आल्या। या बारा गाड्या उत्सवामध्ये भंडारा उधळत हजारोंच्या संख्येने भाविक सहभागी झाले होते। गर्दीच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कासार व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त निभावला।
उत्सव गेल्या अनेक वर्षापासून आमच्या क्षेत्रीय माने समाज ट्रस्ट तरुण मित्र मंडळ माडगल्ली यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा उत्सव साजरा केला जातो. आणि आपण बघतोय की हजारोच्या संख्येने खेड्यापाड्यावरती पूर्ण शहरातील आबालवृद्ध लहान सगळे आया बहिणी सगळे आनंदाचा या उत्सवाचा आनंद या ठिकाणी आपल्याला घेताना दिसत आहे. खरोखरी परंपरा जोपासणे एवढं काही म्हणजे इतकंही सोपं नाही आहे, कारण एवढ्या 12 गाड्यांवरती आपला हा भगत या ठिकाणी आपल्या ताकदीने हे पूर्ण ओढत असतात. आणि जामनेरकरांचा जो भावनेचा विषय आहे, जी भावना आहे, ती भावना परिपूर्णतेकडे नेण्याचं काम या ठिकाणी क्षत्रिय माडी समाज ट्रस्ट तथा तरुण मित्र मंडळ माडगल्ली हे करत असतं. जामनेर शहरातील सगळेच तरुण खूप मनाभावाने या ठिकाणी या उत्सवामध्ये सहभाग घेत असतात. आणि आपण बघतायत की किती आनंद आहे आणि केवढी गर्दी आहे, केवढा उत्सव साजरा करताना केवढा आनंद होत आहे. त्याचबरोबर मी जामनेरकरांचा या ठिकाणी आभारही मानतो की त्यांनी या उत्सवासाठी जो प्रतिसाद मोठ्या प्रमाणात दिला, खास करून महिलांनी जो प्रतिसाद दिला, की सगळ्या पोलीस डिपार्टमेंटने प्रतिसाद दिला, की सगळ्यांनी या ठिकाणी शिस्तीत या ठिकाणी उभे राहिले आणि सगळ्यांनी या उत्सवाचा आनंद घेतला. मी या निमित्ताने बाराखड्याच्या उत्सवाच्या निमित्ताने आपल्या सगळ्या जामनेरकरांना शुभेच्छा देतो. आयुष्यभर आमच्या तरुणांना असाच उत्साह प्रदान राहू दे अशी प्रभू त्यांनी प्रार्थना करतो. खंडेरावाला या ठिकाणी मी विनंती करतो की बाबा रे, आमची अशी जी शक्ती आमच्या पाठीशी राहते, सावते बाबांना या ठिकाणी अशी विनंती करतो की बाबा आमच्या पाठीशी शक्तीने उभे राहा आणि आम्ही जामनेरकरांचा उत्सव परंपरेने कायम सुरू ठेवू, आम्ही परिपूर्णतेकडे नेऊ या शंकाने आणि हीच ताकद आमच्या उभी राहू द्या. प्रभूजींनी प्रार्थना करतो. जामनेरकरांना पुनश्च या उत्सवामध्ये चांगलं सहकार्य केल्याबद्दल, डिपार्टमेंटने चांगलं सहकार्य केल्याबद्दल, जामनेरकरांतील तरुणांनी चांगलं सहकार्य केल्याबद्दल सगळ्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो. आणि आपण आनंदाने सुखसमाधानाने घरी जाऊ ही या ठिकाणी येणारा गणपती उत्सव. आणि आता इथून सगळे उत्सव सुरू झालेले आहे. कालच पोळा आला, बैल पोळा आला या ठिकाणी चांगला आनंदातही बैल पोळा या ठिकाणी जामनेरकरांनी उत्सव साजरा केला. आता इथून पुढे सगळे सण साजरे करायचे. सगळ्या जामनेरकरांना तथा तालुकावासियांना मी मान्यगिरी महाजन यांच्या वतीने आमच्या मित्रमंडळीच्या वतीने या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो. येणाऱ्या सणांना आपण आनंदाने उत्सव साजरा करावं या माध्यमातून. धन्यवाद. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.